बेदाण्या मध्ये सर्वात मोठा लिलाव आहे तो तासगाव आणि सोलापूर मध्ये होत होता, मात्र या वेळेला नवी मुंबई मध्ये पहिल्यांदाच हा लिलाव चालू होत आहे आणि इतिहासामध्ये नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये आता बेदाण्याचे खुल्या पद्धतीने लिलाव सुरू झालेले आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी या ठिकाणचे व्यापारी आहेत, काही तासगाव आणि सोलापूर वरून आलेले शेतकरी आहेत, त्याचबरोबर द्राक्ष उत्पादक संघाचे जे महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आहेत। आपण या ठिकाणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, काय म्हणाल तुम्ही आता या ठिकाणी द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, नवी मुंबईमध्ये खुल्या पद्धतीने पहिल्यांदाच हा व्यापार होतोय, काय फायदा होईल? नाही नाही, नवीन मुंबईमध्ये खुल्या पद्धतीनं जर बेदाण्याचा आता व्यापार चालू झाला आजचा, हे द्राक्ष बागायतदारासाठी फार मोठी संधी आहे। कारण का या ठिकाणी जर खुला व्यापार आत्तापर्यंत होत नव्हता असं आमचं प्रामाणिक मत आहे, परंतु इथून जर खुला व्यापार झाला तर जे सांगली तासगाव आणि पंढरपूर एरियामध्ये जो आणि सोलापूरचा काही थोडा भाग या ठिकाणी जो व्यापार होत होता तो लिमिटेशन होता त्या गोष्टीला, पण मुंबईमधला जो ग्राहक आहे ह्या मुंबईमध्ये येणाऱ्या जो परप्रांतीयातले सर्व जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी ही बाजारपेठ फार महत्त्वाची आहे। ह्या बाजारपेठेमधलं अर्थकारण हे जगाला लाजवेल एवढं चांगल्या पद्धतीचं अर्थकारण ह्या मुंबई नवी मुंबईमधल्या बाजारपेठेमध्ये होतं आणि या ठिकाणी द्राक्ष बेदाण्यासाठी जर खुला व्यापार आता चालू झालेला आहे, ज्यांनी चालू केला आपले भुत्ता साहेब आहेत, बजबळकर साहेब आहेत, यांना देखील आम्ही द्राक्ष बागायतदार संघातर्फे धन्यवाद देऊ इच्छितो। आणि याचं उद्घाटन जे झालेलं आहे ते आमचे आधारवड पवार साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे, त्यामुळं हा बेदाण्याचा व्यापार जो आहे ना इथून चांगल्या प्रगतीला जावं अशी आम्ही द्राक्ष बागायतदार संघातर्फे एक शुभेच्छा देतो। आणि काय म्हणाल तुम्ही, शेतकरी सुद्धा आहात, एक शेतकरी म्हणून कशा पद्धतीने काय फरक पडेल तासगाव सोलापूरच्या लिलावामध्ये आणि या ठिकाणच्या लिलावामध्ये? या तासगाव आणि सोलापूरच्या लिलावामध्ये जो काही फरक असेल तो म्हणजे शेतकरी आता डायरेक्ट व्यापाऱ्याशी मुंबईच्या व्यापाऱ्याशी कनेक्ट झालेला आहे, त्याचे जे मध्यस्थ आहे ते कमी झालेले आहे। इथल्या व्यापाऱ्याला जाऊन सांगलीच्या आणि तासगावच्या व्यापाऱ्याकडून माल खरेदी करावा लागायचा, तिथले शेतकरी तिथल्या व्यापाऱ्यांना विकायचे, नंतर इथल्या व्यापाऱ्यांना, आता तिथला शेतकरी डायरेक्ट मुंबईच्या व्यापाऱ्यांना माल देऊ शकतो, त्याच्यामुळे मध्यस्थ कमी झाल्यामुळे निश्चितच एका किलोमागे 50 ते 60 रुपये किलोचा फायदा हा शेतकऱ्याचा होणार आहे। या ठिकाणी जे बेदाणे आलेले ते शेतकरी आपल्या बरोबर आहेत, सर तुमचा आता या ठिकाणी बेदाण्याचा लिलाव झालेला आहे, किती रुपये इथं दर मिळालेला आहे? माझा जेव्हा आता बेदाण्याचा लिलाव झालेला आहे तो 351 झालेला आहे आणि जेव्हा सांगलीमध्ये आम्ही लावत होतो तिथला आणि इथला तफावत पाहिला तर जवळजवळ 40 ते 50 रुपयाचा फरक आहे आणि किलोला। ह्या व्हरायटीला, ह्या थॉम्सनचा गोल जो माल आहे बेदाण्याचा, हे लक्झरी माल होता, त्याला म्हणजे समाधानकारक भाव मिळालेला आहे। आता तुम्ही या ठिकाणी येऊन लिलाव करणार की गावाकडे, म्हणजे कसा फरक पडेल आता? नाही, निलावला माल आम्ही इथंच निश्चितच दर चांगले मिळत असतील, भाव चांगले मिळत असतील तर इकडेच निलावला माल पाठवणार आम्ही। या ठिकाणी एपीएमसी मार्केटचे या ठिकाणी भुत्ता सर आहेत, सर तुम्ही या लिलाव हा पहिल्यांदा या ठिकाणी सुरू केला एपीएमसी मार्केटला, काय म्हणाल कशा पद्धतीने मदत होणार आहे आता व्यापारी आणि शेतकऱ्याला? व्यापारी आणि शेतकऱ्याला दोघांना विन विन सिच्युएशन आहे। इकडे सगळी ट्रान्सपरंट सिस्टम करतो, इकडे एक ड्रायफ्रूटचा घटक आहे किसमिस आणि पूरा बास्केट यहाँ पे मिलेगा, काजू मिलेगा, पिस्ता मिलेगा, बादाम मिलेगा, उसके साथ में किसमिस मिलेगी। अभी क्या था कि किसमिस लेने के लिए सांगली सात तासगांव सोलापुर जाना पड़ता था, अभी सब कुछ यहीं मिलेगा और यही सब शेतकरी यहाँ पे लेके आएंगे और अन्नदाता सुखी भव एक ही नारा के साथ में पूरा करेंगे काम। खुल्या पद्धतीने हा लिलाव झालेला आहे, हा ऑनलाईन सुद्धा शेतकऱ्यांना बघता येणार आहे? हां, ऑनलाईन यूट्यूब आता बी लाईव्हच होता, आता बी लाईव्हच केला होता, आणखीन बी हमेशा लाईव्हच करणार, ती घरीमध्ये आपण ओके सिग्नल देल तर विकेल। येस सर, या ठिकाणी गेले 20 ते 25 वर्ष डाळिंबाचा व्यवसाय केल्यानंतर डाळिंबाच्या पिकावरती थोडं संकट आल्यामुळं डाळिंबाचा शेतकरी द्राक्षाकडे ओढलेला पाहिला आणि द्राक्षाचं उत्पादन वाढलेलं लक्षात घेऊन द्राक्ष बागायतदारांना अधिकचा भाव मिळावा, त्यांनी पिकवलेल्या मालाला अधिकची किंमत मिळावी म्हणून या ठिकाणी भुतासाहेबांशी चर्चा केली असता भुतासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही मुंबईमध्ये बेदाण्याची लिलाव कशा पद्धतीने भरवता येतील आणि मग त्या पद्धतीनं शरद आपले पवारसाहेब द्राक्ष बागायतदार संघाचे पूर्वीचे अध्यक्ष व आत्ताचे खजिनदार,
शेतकऱ्यांसाठी खूप फरक पडू शकतो साहेब। शेतकऱ्याला या ठिकाणी सर्व प्रकारचा ग्राहक वर्ग उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही। हे भुत्ता साहेब जे आहेत या मार्केटचे अध्यक्ष आहेत, बाजार समितीचे संचालक आहेत, अशा व्यक्तीकडे माल विकण्यासाठी आणल्यानंतर शेतकऱ्याची कोणतीही फसवणूक होणार नाही। दर जो काय मिळायचा तो मिळणारच आहे, पण शेतकऱ्याची पेमेंटच्या बाबतीमध्ये जी काही फसवणूक केली जाते, शेतकऱ्याला जो काय नाक त्रास दिला जातो, शेतकऱ्याच्या मालाची जी काही नासाडी केली जाते, ह्यातला कुठलाही गैरप्रकार या ठिकाणी ही महाराष्ट्र ॲग्रो आणि भुत्ता ब्रदर्स यांच्या वतीनं ही काही लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे ह्याच्यामध्ये कोणताही जो गैरप्रकार आहे तो होणार नाही। आणि शेतकऱ्याला नाही पेमेंट डिलिव्हरी घेतल्यानंतर मिळणार आहे। ऑन द स्पॉट जर पेमेंट हवा असेल तर त्या शेतकऱ्याला 2% डिस्काउंट द्यावा लागेल, अदरवाईज आता आम्ही या द्राक्ष बागायतदार संघासंघ बैठक करू आणि योग्य ती पेमेंटची मुदत ठरवू। डिलिव्हरी झाल्यानंतर त्या तारखेचा चेक त्यांना त्याच दिवशी आम्ही देऊ। नक्कीच तुम्ही पाहता कशा पद्धतीने आता या ठिकाणी शहरामध्ये म्हणजेच नवी मुंबई मुंबईमध्ये जो काही बेदाना जात होता तो गावावरून आणावा लागत होता, मात्र आता प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने याच ठिकाणी लिलाव होणार आहे आणि याचा फायदा आता शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांनासुद्धा नक्कीच होणार आहे आणि ग्राहकांनासुद्धा कमी किमतीमध्ये बेदाना खायला मिळणार आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।